केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयात धमकीचे कॉल करणाऱ्या जयेश पुजारीच्या चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे समोर आलेत. जयेश पुजारीनं धर्मपरिवर्तन केल्याची माहिती समोर आलेली आहे आणि धर्मपरिवर्तनानंतर त्याचं नाव शाकीर ठेवलंय. चौकशीवेळी पोलीस जयेश असं नाव उच्चारतात तेव्हा तो कुठलाही सहकार्य करत नाहीये. माझं नाव जयेश नाही तर शाकीर आहे असा त्याचा तर्क असतो. तसंच धमकी दिल्यानंतर फोन नष्ट केलेला होता आणि त्यानंतर त्याला पुन्हा फोन मिळाला. जेलमधून पत्नीसह महिला मित्रांसोबत व्हिडिओ कॉल केल्याची देखील आता माहिती कळतीये आणि त्यामुळे आरोपीला जेलमध्ये सोयी कोण पुरवत होतं, जयेश पुजारी उर्फ शाकीरच्या पाठीशी कोण मोठी व्यक्ती आहे याचा तपास आता सुरू झालेला आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे